नमस्कार मित्रांनो, या सकाळी आपली सकाळी सकाळी खूप मोठी नुकसान झालेली आज. हे बघा आपले जे पिल्ले आहेत का, तर ते मेले ते 1, 2, 3 आणि 4. तर हे दुसरं कशामुळे नाही मेले, हे आपल्या चुकीमुळे मेले ते. आपली चूक म्हणण्यापेक्षा माझे जे हजबंड आहेत त्यांच्या चुकीमुळे मेले ते. कारण हे आता 7 दिवसाचे पिल्ले आहेत आणि ह्यांना गर्मीची गरज आहे खूप जास्त. दिसतच असेल तुम्हाला, खूप लहान आहे बाहेर तुम्ही लावून घेत. तर यांनी काय केलं, जे हे आपण रूम हीटर यूज करतोय यांना गर्मी प्रोव्हाइड करण्यासाठी आणि एवढी थंडी आहे, तर यांनी हे हीटरच चालू केलं नाही आणि हे सगळं बघतात रात्रीचं. तर म्हणून मी लक्षच दिलं नाही, येऊन बघितलं सकाळी तर पिल्ले हे मेले कशामुळं, म्हणजे थंडी वाजली आणि हे सगळे पिल्ले आहेत का थंडीमुळे एकावर एक बसले आणि जे खालचे आहेत का ते चिंबून गेले, वरचे आहेत ते चांगले राहिले. पण ते थंडीमुळं ते एकत्र गर्मी त्यांना जवळ जवळ बसलं, गर्मी भेटते ना म्हणून अशी बसते. ऊन पडलंय म्हणून आता थोडे हे झाले ते, पूर्ण घोळ का एका जागेवर एका एक मग खालचे मारतात. तर ते रूम हीटर बंद असल्यामुळं आपल्या चुकीमुळं यांनी केलंच नाही ते चालून. मी म्हणलं हे बघतात रात्री ते, त्याच्यामुळे मी आलेच नाही इकडं. तर हे असं झालेलं, इथून पुढे अशी काही घटना दुर्घटना होऊ नये. आपलं तरी 4-5 पिल्ले सध्या मेलेले तर ते बघा तिकडे एक आहे ते नाही मेल, पण आता 2-3 असे आहेत की जे खुरखुर खुरखुर करते त्यांना थंडीमध्ये. तुम्ही जर पिल्ले आणले असतील त्यांना गर्मी प्रोव्हाइड करा, हे सांगण्याचा उद्देश आहे व्हिडिओ मॅचच्या माध्यमातून. तर आता आपण काय करणार आहे, तर पाणी चेंज करणार आहे. बघा आपले पाणी संपलेले, आपण काल यांना डोस दिला होता. हे पाणी संपले, काहीच नाही पाण्याचं. त्यांना काल आपण डोस दिलेला होता तर त्याचं पाणी थोडंच ठेवायचं होतं. आता ते पूर्ण डोस संपलाय त्यांचा, म्हणजे त्यांनी पिऊन घेतलंय ते. आता आपल्याला भांडे वगैरे धुवायचे ते, डबल पाणी काय टाकून पाणी बनवायचं ते मी तुम्हाला सगळं सांगते. खायला काय देणार आहे आपण ते पण सांगते. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आपले हे आता आपलं पाणी भरून झालेलं आहे. आता याला झाकण स्वच्छ धुवून घेतले भांडे आणि पाणी भरलं त्याच्यामध्ये, कारण घाणीमुळं काही इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून. आणि आता हे आणून पाणी आपलं झालं आहे. आता हे पाणी त्यांना दिवसभरासाठी पुरतं, एकदा सकाळी सगळं करायचं हे बघा. त्याच्यानंतर मका आणि त्यांचं जे खाद्य ते मिक्स करून टाकते मी. तर अशा आपले हे पण